नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बघा आपल्याला इयत्ता 8वी मध्ये डॉक्टर विश्वास येवले यांचा जलदिंडी पाठ आहे आणि जलदिंडी पाठामध्ये नदीची स्वच्छता लेखकांनी त्यांचे सहकारी त्यांच्या परिवारातील लोक गावकरी मिळून नदीची स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आणि गेल्या 22 वर्षापासून ती जलदिंडी अविरतपणे सुरू आहे. आपल्या गावाची पण नदी तुम्ही बघताय, ही आपल्या कुरघाड गावाची नदी आहे आणि या नदीचं नाव काय आहे? लावणी नदी. नदी स्वच्छ दिसते का तुम्हाला इकडे तिकडे सगळीकडे? नाही. बघा नदीमध्ये काय काय घाण झालेली, बघा किती कचरा साचलेला आहे. काय काय नदीमध्ये साचलेलं बघा बरं, चप्पल प्लास्टिक नाल्याचं पाणी सोडलेलं आहे. किती घाण पाणी दिसतंय ते बघा बरं आहे. मग हे काम कोणाचं? नदी साफ करायचं काम कोणाचं? मग आपल्याला ही नदी स्वच्छता करण्यासाठी आपल्याला करावीच लागणार आहे. आता पावसाळा येईल, मग काय होतं? ही सगळी घाण जी आहे, ही सगळी घाण जे वरच्या गाव असतात तिथून वाहत जाणारी नदी खालच्या गावांमध्ये सगळी घाण पूर्ण तिथं साचत जाते आणि वाहत जाते. मग त्याच्यामध्ये मल मूत्र पा, तिथे डुकर फिरतायत, जनावर फिरतायत, लोक इथं शौचासाठी बसतात, जनावरांना धुतात. त्यात जेव्हा नदी खळखळ वाहत असते तेव्हा तेच घाण पाणी पुन्हा पुन्हा पुढे पुढे सरकत जात. तर आपल्याला आज ही नदी स्वच्छ करायची आहे. आपल्याला हे काम एका दिवसात होण्यासारखं आहे का? नाही. परंतु आपण आजपासून या नदीच्या स्वच्छतेला सुरुवात करणार आहोत. आपण आता खड्डे जे जे स्वच्छतेसाठी लागणार ते सगळं आणणार आणि आपल्याला उद्यापासून या नदीची स्वच्छता करायची आहे. आणि त्याचा शुभारंभ आजपासून आपण इथले जे प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे आहे सगळं प्लास्टिक उचलून आधी आपण जमा करणार आहोत आणि ते उचलून आपण दुसऱ्या ठिकाणी आपण ते नेणार आहोत, त्याचा विल्हेवाट लावणार आहोत. आज आपण काय करणार, इथलं जे प्लास्टिक आहे ते हाताने उचलून हात चांगले स्वच्छ धुवायचे साबणाने नंतर. तर आजपासून आपण प्लास्टिक उचलूया सगळं आणि उद्यापासून नदी स्वच्छतेला आपण पूर्णतः सुरुवात करणार आहोत.